नवीन पनवेलच्या रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील नगर वसाहतीवर पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी बुलडोजर फिरवला. येथील झोपडपट्टीच्या आधारे चालणाऱ्या अनधिकृत व्यापारी गाळ्यांवर यावेळी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. पनवेल महापालिकेने गेल्याच आठवड्यात केलेल्या संयुक्त मोहिमेत पनवेल एस टी स्टँड परिसरातील बेकायदा व्यावसायिक गाळ्यांवर कारवाई केली. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट पनवेलसाठी आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी हाती घेतलेली मोहीम शुक्रवारी नवीन पनवेल येथे धडकली. प्रत्यक्ष आयुक्तांच्या उपस्थितीत आणि पोलीस संरक्षणात ही कारवाई करण्यात आली. पंचशील नगर येथे अनेक उच्चभ्रू लोकांनी व्यावसायिक गाळे विकत घेतले होते. याशिवाय व्यापारी गाळ्यांना घरांचे स्वरूप देण्यात आले होते. प्रत्येक घर आणि व्यापारी गाळ्यांची शहानिशा करून येथे कारवाई करण्यात आली. सुमारे 100 बेकायदा गाळ्यांवर ही कारवाई करण्यात आली. काही व्यावसायिकांनी कारवाईचे संकेत मिळताच आधीच दुकाने रिकामी केली होती. या कारवाईमध्ये उपायुक्त जमीर भिंगरेकर, सह आयुक्त भगवान खाडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंके उपस्थित होते.